नमस्कार, लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागात आपण चर्चेची सुरुवात करतोय ती देवयानी खानखोजे यांच्यापासून. देवयानी जी, थेट मुद्दा असा, श्रीमंतांना लस घ्यायची आहे, त्यांना ती विकत घ्यायची आहे. श्रीमंतांना विकत लस घेण्याच्या साठीचे दिशानिर्देश कधीपर्यंत यायला हवेत, ते काय म्हणणारे असायला हवेत, आणि देवयानी खानखोजे कृपया या गोष्टीचाही खुलासा करा की या संपूर्ण प्रकरणामध्ये जर समजा लसीच्या संदर्भातला कुठलाही दिशानिर्देश उशिरा प्राप्त झाला आणि अंमलबजावणीला वेळ लागला तर त्याचा परिणाम काय असेल. देवयानीजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचलाय? हॅलो, मला विचारलाय प्रश्न. नाही, देवयानी खानखोजेंना प्रश्न विचारला होता, तो त्यांच्यापर्यंत माझा आवाज आवाज आलेला नाही. आता बोलला, ठीक आहे. मी आपल्याला असं विचारत होतो की श्रीमंतांना लस विकत घ्यायची असेल तर कधीपर्यंत दिशानिर्देश तुमच्याकडे पोहोचायला हवेत, आणि जर ते यायला उशीर झाला तर त्याचा परिणाम काय होईल? परिणाम तर आपल्याला दिसतोच आहे की लसी जोपर्यंत घेतल्या जाणार नाही तोपर्यंत कोरोना पासून लोकांना प्रोटेक्शन मिळणार नाही. सरकारने सांगितलंय की ग्लोबल टेंडर तुम्ही काढू शकता, तेव्हा हे जे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत तिथे आपले जे लोक लसी अफोर्ड करू शकतात, जे पेमेंट करू शकतात, ते जास्त पैसे नाही, 500, 600, 800 हजार जे काय आहे ते त्यांनी जाऊन तिथे डायरेक्टली लस घ्यावी आणि स्वतःला प्रोटेक्ट करावं. आणि जे लोकांना जमत नाहीये, ज्यांच्याकडे पैसे नाहीये, जे येलो कार्ड होल्डर्स आहे रेशन कार्डचे, त्यांना सरकारने सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करून लस द्यावी. तर ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. लोकांचं व्हॅक्सिनेशन होणं खूप जास्त महत्वाचं आहे, कारण IIT कानपूरच्या प्रोफेसर मनिंदर अग्रवाल म्हणून आहे, त्यांनी सांगितलंय की जर याच स्पीडनी जर करोना वाढत राहिला तर मे पर्यंत 35 लाख ते 40 लाख दर दिवशी पेशंट वाढतील. हे त्यांचं मॅथमॅटिकल प्रेडिक्शन आहे. अगदी. आता या गतीनं कोरोना वाढत असेल तर लसीकरणाचा वेग वाढायला हवा. हेमलता पाटील, मोफत लसीच्या संदर्भातला मुद्दा लक्षात ठेवतानाच ज्याला ज्याला लस विकत घ्यायची आहे त्याला ती तत्काळ मिळेल, अर्थात यामध्ये भेदभावाची अपेक्षा नाहीये, पण ती सुद्धा त्याला सुद्धा, म्हणजे श्रीमंतांना सुद्धा किंवा विकत घेणाऱ्यांना सुद्धा लस वेगात मिळेल, याच्यासाठीची काय पावलं टाकतंय राज्य सरकार? नाही, की ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर खरं सांगायचं तर खूप आधी केंद्र सरकारने ही पावलं टाकायला हवी होती. खूप आधी संपूर्ण जगभराच्या लसी ज्या आता आहे, ज्या लसींना मान्यता आहे, ज्या लसींचा 90% पेक्षा जास्त त्यांची क्षमता आहे की व्हायरसला हे करण्याची, त्या सगळ्या लसी आपल्या देशामध्ये काही इंट्रोड्यूस करायला हव्या होत्या. त्या करायला आपण इतका वेळ घेतला, इतकी आडावरण झाल्यानंतर त्या आपण दोन लसींच्या जीवावरती राहिलो, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड. त्या दोन लसी केंद्र सरकारने विकत घेतल्या, त्या राज्य सरकार देत होत्या. हेच पाहून जर केंद्र सरकारने खूप आधी टाकलं असं, आपण लंडनचं उदाहरण बघितलं, सर्वांनी कौतुक केलं, 6 कोटी लोकसंख्या, 40 कोटी लसी घेतल्या, सगळ्या जगभरातल्या लसी इंट्रोड्यूस केल्या आणि लसीकरण युद्ध पातळीवरती घेतलं. आमचं हेच म्हणणं आहे, हे जर महाराष्ट्र सरकारला फार आधी पाऊल उचलायला संधी दिली असती किंवा इतर राज्यांना फार आधी पाऊल उचलायला सुरुवात संधी दिली असती तर राज्यामध्ये आज संपूर्ण जगभराच्या लसी आल्या असत्या. आणि जसं आता त्या देवयानी मॅडम म्हटल्या त्याप्रमाणे जॉन्सनची लस असेल किंवा रशियन लस असेल, कुठलीही लस जास्त किमतीला, म्हणजे 800 रुपये 1000 रुपयाला देऊन कोणीही ती घेतली असती. परंतु हे सगळं करायला आपण इतका उशीर लावला, आपल्याला फक्त आणि फक्त बिहारचं इलेक्शन महत्वाचं होतं. बिहार इलेक्शन, आपण असं म्हणत आहात की वारंवार निर्णय प्रक्रियेत झालेला उशीर हा भारताच्या साठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करणारा ठरलाय, यावर राजकीय उत्तर घेऊ शकतो आपण, आणि ती संधी मी भालचंद्र शिरसाट यांना देईन, थोड्या वेळानं देतोय. एकदा यातला तांत्रिक मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. डॉक्टर बाणाईत त्यावर बोलणार आहेत, देवयानी खानखोजे त्यावर बोलणार आहेत. डॉक्टर बाणाईत, आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे, जो काँग्रेसकडून मुद्दा आला की भारत आपल्या दोनच लशींवर बराच काळ निर्भर राहिला, याऐवजी जागतिक बाजारपेठेतून लसी विकत घ्यायला हव्या होत्या, यात आपण खऱ्या अर्थानं उशीर केला का, की यामागे काही धोरणी विचार होता? 100% धोरणी विचार आहे याच्यात, असं कुठलंही पॉलिटिकल गोष्टी बोलण्यात अर्थ नाही. सो फार एज लसीकरण आहे, कारण बेसिकली हे लक्षात ठेवा, जितका उशीर करतो आहे तितकं व्हायरसेसमध्ये म्युटेशन होईल, आम्हाला येणारा काळ हा इतका भयंकर ठरू शकतो हे उशीर झाल्यामुळे, म्हणजे ह्या लसी देखील आम्हाला इनएफेक्टिव्ह होईल. हे सगळे व्हायरसेस जर म्युटेट झाले, यांनी आपल्या लसीवर
त्याच्यावर मात केली तर आमचा येणारा पुढचा काळ हा भयंकर ठरू शकतो आणि आपल्या भारतामध्ये मृत्यू दर खूप त्या मृत्यू दर फार त्याच्यामुळे वाढणार आहे. तर इथे पॉलिटिक्स न करता आणि अधिक त्या बाहेरच्या लसी का नाही आल्या हे म्हणण्याच्या आधी हे समजून घ्या की हे सगळं जी प्रोसेस आहे ही खूप सारी टेक्निकल आयसीएमआरच्या गायडन्समध्ये झालेली आहे. कृपा करून सॉरी परंतु राजकीय पक्षांनी ह्या टेक्निकल आणि मेडिकल आस्पेक्टवर आपलं भाष्य करू नये असं मी त्यांना प्रार्थना करतो. अगदी डॉक्टर अविनाश बाणाई, अत्यंत स्पष्टपणे आपण ही भूमिका घेतली त्याबद्दल खूप खूप आभार. ही यासाठी भूमिका तुम्ही घ्यायला हवी होती आणि तुमच्यापेक्षा मी व्यक्तिगतरित्या म्हणण्यापेक्षा कोणत्याही डॉक्टरने हे राजकारण्यांना सांगण्याची गरज आहे की आरोग्यविषयक सल्ले देणं बंद करा. महाराष्ट्रात आता राजकारणीच सांगायला लागलेले आहेत की डॉक्टरांनी रेमडेसिवीरच देऊ नका. म्हणजे या स्तरावर जाऊन जर राजकारणी डॉक्टरांना सल्ले देत असतील तर त्या राजकारण्यांचं ज्ञान किती अगाध आहे याची वेगळी चर्चा करावी लागेल. पण डॉक्टर बाणाई धन्यवाद, तुम्ही हे स्पष्टपणे सांगितलं की कुठली लस कधी घ्यायची, कधी कोणाला द्यायची, म्युटेट होणाऱ्या व्हायरसला अधिकाधिक प्रभावी ठरेल आणि व्हायरसला संपवेल, विषाणूला संपवेल अशी कोणती लस असू शकते याचा अभ्यास करून निर्णय होत आहेत. यानंतरचा पुढचा प्रश्न देवी आणि खानखोजे यांच्यासाठी आहे. देवी आणि खानखोजे, आता इथे एक तांत्रिक मुद्दा आणखीन उपस्थित केला गेला काँग्रेसच्या कडून. काँग्रेसचं म्हणणं असं आहे की जगभरातल्या लसींच्या खरेदीच्या साठीचे अधिकार फार लवकर महाराष्ट्राला द्यायला हवे होते, महाराष्ट्राकडून ते अधिक योग्य पद्धतीनं वापरले गेले असते. एक अनुभव म्हणून सांगा की जर समजा असं करायचंच होतं तर राज्यात आरोग्य व्यवस्थेच्या अनुषंगानं अनेक आव्हानं आर्थिक बाबतीत अडकलेली असताना आपण लस खरेदी करू शकलो असतो का? आणि ज्यांना भंडाऱ्यात द्यायला 1.5 कोटी नाहीत, जिथे अग्निशमन यंत्रणा बसवायला 1.5 कोटी दिले गेले नाहीत, त्यांना महाराष्ट्रात मोफत लस वाटता येणार आहे का? तुम्ही अगदी बरोबर प्रश्न विचारला. महाराष्ट्रातलं राज्य सरकार आपल्या राज्यातल्या लोकांना मोफत लस वाटू शकणार नाही, म्हणूनच केंद्राने सगळ्यात निर्णय आपल्या हातात घेतले आहे. हे अतिशय स्पष्ट आहे. आपण आपल्याला रोज दिसतंय की रोज यांच्या वेगळे वेगळे मिनिस्टर येऊन वेगळे वेगळे स्टेटमेंट करतात, तेव्हा यांच्यामध्ये प्लॅनिंग नाहीये, यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नाहीये. पण मी आता दुसऱ्या पॉइंट वरती बोलते. आता मला असं वाटतं की आपण या ज्या दोन कंपन्या आहेत, भारत बायोटेक आणि ऍस्ट्रा सिरम इन्स्टिट्यूट, या दोघांचे जे लायसन्स मिळाले आहे यांना मॅन्युफॅक्चर करायला, त्यांनी हे लायसन्स आयसीएमआर बरोबर बसून प्रत्येक फार्मा कंपनी जी आपल्या देशामध्ये आहे, सन फार्मा आहे किंवा झायडस आहे किंवा कॅडिलाय, या सगळ्या कंपन्यांना पेटंट यूज करून दे कॅन पे सम अमाऊंट टुवर्ड्स पेटंट आणि या सगळ्यांना मॅन्युफॅक्चर करायला हवं लस. त्यामुळे आपल्याला खूप साऱ्या लसी एका वेळेला मिळतील. फक्त दोन कंपन्यांवरती आपण डिपेंडंट राहायला नको असं मला वाटतं यावेळेस. अगदी हा एक अत्यंत चांगला मुद्दा आहे आणि तो थोड्या वेळापूर्वी हेमलता पाटलांनी सुद्धा मांडला. मी त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि कौतुक करतो. दुसरा एक त्याच्या जोडीचा मुद्दा सुद्धा तुम्ही आवर्जून अधोरेखित केलात की फक्त आणि फक्त दोन कंपन्यांपुरतीच उत्पादन क्षमता मर्यादित ठेवू नका, पेटंट हस्तांतरित करून त्याबदल्यात आवश्यक ती रक्कम घेऊन कंपन्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लसीचं उत्पादन सुरू होणं अपेक्षित आहे. भालचंद्र शिरसाट, आता जबाबदारी केंद्राची आहे. जर या प्रकारच्या आरोग्य अभ्यासकांच्या सूचना येत असतील तर त्याच्यावर अंमलबजावणीसाठी कुठल्या मुहूर्ताची आपण वाट पाहतोय? मी फक्त माहिती देऊ इच्छितो, 7 कंपन्यांनी मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलेलं आहे, क्वचित माहीत नसेल. आज बाजारात 2 कंपन्या असल्या तरी पाईपलाईन मध्ये आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सुरू केल्या अशा 7 वेगवेगळ्या कंपन्या या भारतामध्ये आहेत. त्या व्यतिरिक्त परदेशातील स्पुटनिक सारखे रशियाची लस आपण घ्यावी का याचा विचार होतोय, पण रशियामध्ये करोनाचा प्रादुर्भाव अतिशय जास्त वाढलेला आहे हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, LPG सिलेंडरला जी सबसिडी होती, मोदीजींनी आवाहन केल्यावर कितीतरी सक्षम लोकांनी सबसिडी सोडून दिली. आज मुंबई शहरामध्ये फुकट लस, मोफत लस महापालिका रुग्णालयात मिळते. आज खाजगी रुग्णालयात पेड लस 250 रुपयाला मिळते आजही. पण आज सकाळी मी गेलो, पेड लस केंद्रावरती लस उपलब्ध नाही. म्हणजे माझ्याकडे 250 रुपये आहेत, उद्या 800 रुपये लागतील, जे लागतील ते मी द्यायला तयार आहे, परंतु लस उपलब्ध नाही. कारण लसीच्या वाटपाचं नियोजन जे राज्य सरकार करत आहे, केंद्राकडनं आपल्याला 50% मोफत लसी येत आहेत,
त्या मोफत लसी आपण गरिबांना आणि गरजूंना मोफत द्या. तिथे सक्षम लोक बरेचसे आहेत, ठीक आहे, स्वतःहून पुढे येतात, त्यांना तुम्ही लस उपलब्ध करून द्या, पैसे घ्या पण उपलब्ध करून द्या. आज नियोजन शून्यता असल्यामुळे हे हेमलताजी उत्तर देतील या निमित्तानं. आणि सात कंपन्यांच्या माध्यमातून जेव्हा लसीची निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू होईल त्यावेळेला हवे मागेल त्याला लस ही योजना सुद्धा राबवायला हरकत नसावी. हेमलताजी सगळ्यात महत्वाचं मगाशी नागपूरचे कोणीतरी डॉक्टर बोलत होते आणि ते डॉक्टर अविनाश बाणाईत नाव आहे त्यांचं. अविनाश बाणाईत, हा डॉक्टर अविनाश बाणाईत, सॉरी टू से, मगाशी ते बोलले की राजकारणी कुठल्याही गोष्टीमध्ये नाक खुपसू नये. त्यांना सांगायला हरकत नाही की मी एक डॉक्टर आहे आणि सगळेच सगळेच राजकारणी काही निर्बुद्ध नसतात, ते शिकलेलेही असतात आणि ते अभ्यास करतात, ते विद्वानांशी बोलतात, ते सर्वांशी चर्चा करतात, ते सेमिनार अटेंड करतात आणि त्याच्यानंतर काही मतं मांडतात आणि ती मतं प्रत्येक वेळी खोटी असतात किंवा राजकीय अभ्यासापोटी असतात असं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आता याच्यावर एक पटकन डॉक्टर टू डॉक्टर ही अशी चर्चा सुरू झाली आहे. अविनाश बाणाईतांना काही मुद्दा मांडायचा आहे. मी दुसऱ्या मुद्द्याकडे निश्चित तुम्हाला संधी देतो. एकदा पटकन तुम्ही जो आक्षेप मांडलात की राजकारण्यांमध्येही हुशार माणसं असतात आणि हुशार माणसांनी राजकारण करता करता दिलेले सल्ले सुद्धा ऐकायला हवेत. डॉक्टर बाणाईत, आपलं म्हणणं योग्य रीतीनं समजलं गेलंय की समजण्यात घोळ झाल्यामुळे गैरसमज वाढलाय? बहुतेक समजण्यामध्ये घोळ झालेला आहे. अशा कितीतरी मी ऍज अ पीडियाट्रिशियन, लहान मुलांचा स्पेशलिस्ट, मी रोज कितीतरी बाकीच्या लसी देखील देत असतो आणि मी आपणाला सांगू इच्छितो की निमोनियाची लस 3,800 रुपयावरनं युनायटेड किंगडमवरनं येते, रोटा व्हायरसची लस 1,700 रुपयाची येते आणि अशा कितीतरी लसी आहेत की ज्याची किंमत 1,000 वर आहे. मेनिंगोकॉकल तर 4,000 मिळते. तर ज्यांना ती शक्य आहे ते घेतात. आम्ही लसीचं इथे राजकारण करून त्याच्या किमतीवर आणि त्याच्या अवेलेबिलिटीवर उगाचच खूप घोळ मांडतो आहे आणि ह्यामुळे जनरल पब्लिक ही कन्फ्युज होती आहे. मी पूर्णपणे सहमत आहे, जे सक्षम लोक आहेत त्यांनी विकत घेऊन लस द्यावी, मग त्याची किंमत कितीही राहो, त्याला ऑब्जेक्ट करण्याचं कोणालाही आवश्यकता नाही. परंतु गरीब अगदी हेमलता पाटीलही हाच मुद्दा मांडतायत आणि निदान या निमित्तानं काँग्रेसच्याकडून एक गोष्ट तरी समोर आली की सक्षम लोकांनी लस विकत घ्यावी. हेमलताजी, दुसरा मुद्दा नियोजन शून्यतेच्या बाबत भालचंद्र शिरसाठांनी मांडला, त्याचं उत्तर वेळेची मर्यादा पाळा कृपया. नाही, कसं आहे आता याच्यावरती भाजप लोकांनी नियोजन शून्यता वगैरे बोलणं याच्यावरती काय उत्तर द्यायचं? आपण बघतोय की राज्य कशा पद्धतीने ह्या आव्हानाला सामोरं जाते. मी आता इथं युपी आणि गुजरात आणि बाकीच्या राज्याची कुठलीही तुलना करणार नाही आणि मला ती करायची नाहीये. कुठलेही आकडे ह्या राज्याने लपवले नाही आहेत. आरटीपीसीआर असेल किंवा अँटीजेन रॅपिड अँटीजेन असेल, ह्या टेस्ट व्हास्ट प्रमाणावरती केल्या, सर्वकडे केल्या आणि जितकं शक्य होतं ते सगळं राज्य सरकार करतंय. वेगवेगळ्या अडचणी येत आहेत, केंद्र सरकारकडनं अडचणी येत आहेत, परंतु त्या सगळ्याला तोंड देत राज्य सरकार यातून मार्ग काढतं. ठीक आहे, आपण अत्यंत सकारात्मकरित्या हा मुद्दा मांडता आहात की जे जे करायला हवं महाराष्ट्रासाठी ते राज्य सरकार करतंय, पण तरीही काही ना काहीतरी राहून जातंय हे नाकारता येणार नाही. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला हाच विषय हाताळायचा आहे की आता करायला काय हवं. 1 मे पासून एक खूप मोठं लसीकरणाचं आव्हान संपूर्ण देशासमोर उभं राहणार आहे आणि महाराष्ट्र हा या देशाचा घटक आहे. महाराष्ट्र हा पहिल्या लाटेपासून आत्तापर्यंत कोरोना प्रभावित राज्यांमध्ये सगळ्यात वर राहिला आहे, प्रथम क्रमांकावर. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आत्ताच्या घडीला पिन पॉइंट पद्धतीनं ठरवून 1, 2, 3, 4, 5 काय करायला हवं. देवयानी खानकोजे आपल्याकडून सल्ला आधी घेतो, त्यानंतर प्रत्येक मान्यवर बोलतील. तुमचा सल्ला आधी. सगळ्यात पहिले म्हणजे सरकारनी प्लॅनिंग करून प्रायव्हेट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, म्युनिसिपल हॉस्पिटल मध्ये प्रॉपर लसी देऊन त्याप्रमाणे लोकांचं रजिस्ट्रेशन करून त्यांना ताबडतोब लस देणं जरुरी आहे. आपल्या आपल्या मनाने कोणाला कुठे दिली नाही, त्यांनी पूर्ण डिस्टर्ब झालेले, कन्फ्युज झालेले लोक, अतिशय डिस्टर्ब झालेले ऐकून आणि अजून घाबरून गेलेले. लस नाही मिळाली तर काय होईल, लस नाही मिळाली तर काय होईल. म्हणून सरकारने आधी प्लॅनिंग करावं, पटापट प्लॅनिंग करून सगळ्यात आधी लोकांना जिथे गरज आहे तिथे जास्त पुरवणं आणि हे प्लॅनिंग त्यांचं इंटरनल डिपार्टमेंट करू शकतो कारण त्यांच्याकडे सगळे डेटा अवेलेबल आहे. तेव्हा त्यांनी हे सगळ्यात आधी करावं आणि पब्लिक मधलं कन्फ्युजन दूर करावं. अगदी, हा एक एक मुद्दा आहे. त्याचबरोबर हेमलता पाटील, आपल्याकडूनही अपेक्षितच आहेत की राज्य सरकारनं करायला काय हवं याबाबतचे सल्ले, पण त्याच्या जोडीला
एक महत्त्वाचा मुद्दा, थोड्या वेळापूर्वी भालचंद्र शिरसाट यांनी अनुभव सांगितला, 250 रुपये द्यायला तयार असून सुद्धा त्यांना लस मिळालेली नाही. आता मला सांगा, ज्या 1 मेच्या नंतर ज्या वेळेला विकत लस घेणाऱ्यांना इच्छा असेल आणि ते पैसे घेऊन केंद्रावर गेले तर त्यांना लस मिळेलच याची शाश्वती कोण देणार? नाही, सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपण कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यांचा तो मर्यादित स्टॉक आणि त्यांनी दाखवलेली असमर्थता की इतक्या लसी देऊ शकतात. राज्यासमोर मोठं आहे आणि हे टार्गेट जर अचीव करायचं असेल तर लवकरात लवकर हे ग्लोबल टेंडर आंतरराष्ट्रीय मार्केटमधून जितक्या लसी उपलब्ध होतील, मग जसं सांगितलं गेलं की त्यांना ऐकलं आहे त्यांनी खरेदी कराव्यात, 1000 रुपयाची लस घेण्याचे बऱ्याच लोकांमध्ये त्यांनी ते घ्यावी आणि जितकं शक्य आहे तितकं युद्ध पातळीवरती लसीकरण मोहीम सक्षमपणे पाहिजे आणि ती लसीकरण मोहीम जर आपण सक्षमपणे राबवली तर मला असं वाटतं की येणारं जे काही तिसरी लाट म्हणतात किंवा येणारा जो पीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी राहत. हेमलता पाटील, याचा अर्थ असा आहे का की आपण विकत लस देण्याच्या बाबत ग्लोबल टेंडरवर जास्त अवलंबून आहात? नाही, कारण ह्या लसींचा तुटवडा, ह्या लसी उपलब्ध झाल्या भारतामध्ये गुड, पण त्या लसी त्या पद्धतीने उपलब्ध करण्यासाठी असमर्थता दर्शवलेली आहे. आणि आपलं जर टार्गेट बघितलं, आपल्याला ऑगस्ट पर्यंत हे टार्गेट अचीव करायचं असेल तर आपल्याला बाहेरच्या लसी ह्या बोलवाव्याच लागतील. अदरवाईज या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसी आपल्याला त्या मर्यादेत त्या प्रमाणात मिळाल्या ठीक आहे. आपल्या सोबत देवयानी खानकोच आहेत, एकदा पटकन काँग्रेसच्या भूमिकेचा अर्थ समजून घेऊयात. काँग्रेस अर्थात इथे मविया. मविया म्हणते ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून खरेदी होऊन लस हातात पडेपर्यंत लागणाऱ्या कालावधीला लक्षात घ्यायला हवं आणि ती प्रक्रिया गतिमान करायला हवी. याचा सोपा अर्थ काय, मागेल त्याला लस, हे होणार आहे का महाराष्ट्रात? आज 27 तारीख आहे, उद्या 18 ते 45 वयोगटातल्या लोकांचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे आणि 1 तारखेला तुमपासून तुम्हाला त्यांचं वॅक्सिनेशन करायचं आहे. आणि तुम्ही ग्लोबल टेंडर कसं करावं इथेच आहात अजून. जस्ट इमॅजिन की तुम्ही किती उशीर करत आहात आणि किती त्याच्यामध्ये डिले होतोय आणि त्याच्यामध्ये किती कन्फ्युजन होतंय. आज 27 तारीख झाली, 3 दिवसामध्ये त्यांचं टेंडर अप्रूव्ह होऊन लसी येऊन 1 तारखेपर्यंत लसी अवेलेबल होतील. ठीक आहे, हा एक अत्यंत महत्वाचा आणि प्रशासकीय तांत्रिक मुद्दा आहे ज्याच्यावर वेगानं काम करायला हवं. आपल्याला वेळेची मर्यादा आहे, आपल्याकडे अजूनही 3 मान्यवर आहेत ज्यांना आपल्याला बोलता करायचं आहे. मी प्रत्येकासाठी 30 सेकंदाचा वेळ उपलब्ध करून देतो. पटकन पहिला मुद्दा डॉक्टर बाणाईत, आपल्याकडून लसीच्या संदर्भात वेगवान हालचाल करायची असेल तर आत्ता काय करायला हवं? लोकल ज्या अथॉरिटीज आहे, लोकल बॉडीज जे आहे त्यांना ऍक्टिव्हेट करणं खूप आवश्यक आहे. कॉर्पोरेशन लेवलला, कॉर्पोरेटर लेवलला प्रत्येकाने आपली यादी तयार करून आपापल्या एरियातली ही केंद्रासमोर किंवा स्टेट समोर प्रोड्यूस करावी आणि आपल्या लसीला तुम्हाला किती लागत आहे त्या प्रमाणात प्रपोर्शनमध्ये त्यांना लसी देण्यात याव्या. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही लॉजिस्टिक वाढवत नाही, कोल्ड चेन मेंटेन करत नाही तोपर्यंत डिफिकल्ट होईल आहे. परंतु ठीक आहे, आपली प्रतिक्रिया पटकन, 30 सेकंदाचा वेळ आहे. कोविडग्रस्त 9 जिल्ह्यांना प्राधान्य, उपलब्ध लस करणं, सुयोग्य वितरण, गरजूंना मोफत लस आणि खासगी रुग्णालयात जाऊन ज्यांना पैसे देऊन लस घ्यायचे त्यांच्यासाठी लस उपलब्ध करणं. ठीक आहे, ICMR मान्यता प्राप्तच लसी घ्या, नाहीतर याच्यात सुद्धा घोटाळा कराल आणि भ्रष्टाचार कराल. ठीक आहे, आता या नवीन राजकीय वादाला आत्ता सुरुवात नको करायला. शेवटचा मुद्दा पटकन जयंत माइंकर आपल्याकडून अपेक्षित करतो, 30 सेकंद आहेत. 6 कोटी ब्रिटन जर का, 6 कोटी लोकसंख्या असलेला ब्रिटन जर का 40 कोटी लसींची सोय करतं तर ज्या देशात 92 कोटी लोक 18 वर्षाच्या वर आहेत त्या भारताने किमान 200 कोटी लसींची जोपर्यंत सोय करत नाही तोपर्यंत त्यांना पहिले 2 डोस दिले जाणार नाहीत. आतापर्यंत जे काही सगळे बोलून गेले त्यांनी या फिगरचा जरूर विचार करावा. महाराष्ट्रात 9 कोटी 18 वर्षाचे लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांना 18 कोटी लसी लागतील. त्याच्यामुळे मिळेल त्या ठिकाणाहून, फॉरिन होऊन इथे प्रोडक्शन करा पण पहिल्यांदा आणा. आणि याच्यामध्ये मला फक्त शेवटचं वाक्य सांगू द्या की फॉरिनचं कुठलंही कोलॅबोरेशन करायला कुठल्याही राज्याला केंद्राची संमती आवश्यक असते आणि केंद्र ते द्यायला किती वेळ लावत आहे याचाही जरा विचार करा. अगदी, आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले हार्दिक आभार. लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.